गोळ्या घालून ठार मारा. आझाद मैदानात 50,000 धर्मांध जमले होते, 2-3 हजार गोळ्या घालून ठार मारले असते, आपला देश कायमचा शांत झाला असता. पण त्यावेळेला शासनाने आणि पोलिसांनी शेपट्या घातल्या, त्यामुळे या धर्मांधांचा धीर चेपला आणि त्यांना असं वाटलं की या देशात आपल्याला अडवणार कोणी नाही. आणि त्यातून बंधूनो मुझफ्फरनगरची घटना घडलेली आहे. माध्यमांनी आणि तेव्हाच्या शासनाने मुझफ्फरनगरचं सत्य आपल्या पुढे येऊ दिलं नाही. मी आज तुम्हाला सांगतो काय घडलं होतं. मुझफ्फरनगरमध्ये आमच्या 9वी 10वी 11वी 12वीतल्या हिंदू भगिनी शाळा कॉलेजातनं घरी येताना हे धर्मांध त्यांच्या अंगावर निरोधची म्हणजे कॉन्डमची पाकिटं फेकायचे. 8 दिवस चालू होतं हे. स्थानिक प्रशासन, स्थानिक नेते, स्थानिक पोलिसांकडे पण तक्रारी करून झाल्या, कुणालाही काही पडलेली नव्हती. याचा अर्थ एकच आहे बंधूनो, देशद्रोह्यांच्या हुजऱ्यांना तुमच्या आमच्या माता भगिनींच्या आबरूची किंमत नाही. आणि त्याचा परिणाम हा झाला की 8व्या 9व्या दिवशी आमच्या एका हिंदू भगिनीला धर्मांधांनी शेतात उचलून देऊन तिच्यावर बलात्कार केला. बिचारी तशीच रक्ताळलेल्या अवस्थेत घरी गेली आणि ती स्थिती बघून तिच्या भावाचं मस्तक भडकलं आणि तो जाब विचारायला त्या मुसलमानाच्या घरी गेला, तेव्हा त्याचा खून करून त्याचं प्रेत नदीत टाकलं गेलं. आणि त्याच्यानंतर तिथल्या धर्माभिमानी हिंदू जाटांनी एक पंचायत बसवली आणि त्यानंतर तिथे जे काही घडलं ते सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा इतिहास आहे. बंधूनो मुझफ्फरनगरच्या दंग्यातले खरे आकडे ना शासनानी ना पोलिसांनी ना मीडियाने आपल्या समोर आणले नाहीत. आमचे 8 वकील मित्र अभ्यास गट म्हणून तिथे अभ्यासासाठी नंतर गेले होते की दंगा मुळात सुरूच का झाला आणि नेमकं काय घडलं. त्यांनी सांगितलेले खरे आकडे, मुझफ्फरनगरच्या दंग्यात फक्त 65-70 हिंदू मेलेत आणि 1800 मुसलमान कापले. जय शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 जय.